सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत का? कारण अमित शहा यांचं स्टेटमेंट आहे की सगळ्याच गोष्टी आम्ही बाहेर आणू शकत नाही. 100 कोटी वसूल करण्याचा जो आदेश देण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातली ही चौकशी आहे माहिती आहे. लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी हा जर डाकू असेल, लुटारू असेल, हप्तेखोर असेल तर तो देशाला धोका कसा आहे हे असताना सांगावं, ऍडमिनिस्ट्रेशनला धोका कसा आहे हे असताना सांगावं. राजकारणामधला आणि सत्तेमध्ये असणारा क्रिमिनल एलिमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशनमधला असणारा क्रिमिनल एलिमेंट यांची हातमिळवणी झालेली दिसते. आणि या हातमिळवणीतून वसुलीचं जे राज्य आहे ते वसुलीचं राज्य बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे. मुंबईचे माजी कमिशनर परमबीर सिंग यांनी जे मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं त्याच्यामध्ये HM यांनी 100 कोटी दर महिना वसूल करण्याचा आदेश दिला असं म्हटलेलं आहे. आता हा निर्णय जो गृह मंत्रालयाने कम्युनिकेट केला तो कॅबिनेटचा निर्णय होता या 3 पार्ट्यांचा निर्णय होता याच्याबद्दल अजून असणारा कुठे खुलासा येत नाही. याच्या उलट गृहमंत्र्याला भेटून दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. तर BJP सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहे का? कारण अमित शहा यांचं स्टेटमेंट आहे की सगळ्याच गोष्टी आम्ही बाहेर आणू शकत नाही. अमित शहाला आम्ही एवढंच असताना सांगतो की आपण फक्त गृहमंत्री आहात, कुठल्याही सिक्रेट खात्याचे आपण मंत्री नाही आहात. तेव्हा 100 कोटी वसूल करण्याचा जो आदेश देण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातली जी चौकशी आहे माहिती आहे. ती कुठल्या सिक्रेसीचा भाग आहे हे पहिल्यांदा स्पष्ट करावं. लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी हा जर डाकू असेल, लुटारू असेल, हप्तेखोर असेल तर तो देशाला धोका कसा आहे हे असताना सांगावं, ऍडमिनिस्ट्रेशनला धोका कसा आहे हे असताना सांगावं. उलट धोका जो आहे तो लोकांना धोका आहे. आणि गृहमंत्र्याची पहिली जबाबदारी आहे की त्यांनी लोकांचं संरक्षण केलं पाहिजे. आता बघायचं हे आहे की गृहमंत्री ही जे गव्हर्नन्स विथ डिफरन्स असा ठेका आणि मिका मिरवतात, ते लोकांच्या बाजूने उभे राहतात की हप्तेखोरांच्या बाजूने उभे राहतात हे पाहणं त्याच्यात महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज की काल घोषणा केली
की आम्ही एक कमिशन नेमलं माझं उद्धव ठाकरे त्यांचा मान सन्मान सगळं ठेवून एक साधा प्रश्न विचारायचा आहे की कमिशन कशासाठी नेमलं याचा पहिल्यांदा खुलासा करा। दुसरा जे फोन टॅपिंग झालेलं आहे आणि एका वरिष्ठ ईडी पोलीस अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा रश्मी शुक्ला यांच्या नावाने आपण असं म्हणताय ते त्यांचा अहवाल काय आहे बदलींच्या संदर्भातलं कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या कुठल्या आमदाराने आणि कुठल्या कुठल्या खासदाराने काय संदेश दिले आणि त्या संदेशाबरोबर खिरापत होती आणि ती खिरापत कितीची होती हे सांगाव। जर ऑफिशियली टॅपिंग झालेलं आहे तर मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे कमिशनची अजिबात गरज नाही। कमिशनची गरज ज्यावेळेस येते त्यावेळेस एकतर तो इश्यू पोस्टपोन करायचा असेल किंवा आपलं स्वतःच नाव त्याच्यामध्ये असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःवरचा संशय हा दूर करण्यासाठी की मुख्यमंत्री इन्वॉल्व नाहीत त्याच्यामध्ये त्यांनी तो आवाज ताबडतोब लोकांसमोर मांडावा। कमिशन नेमायचं माझ्यासारख्यालाही शंका यायला सुरुवात होते की मुख्यमंत्र्यांचं ऑफिस इन्वॉल्व आहे का। मुंबई हायकोर्टाचा आदर ठेवून परमिंदर सिंग यांच्या असणाऱ्या पिटिशनला हे पब्लिक इंटरेस्ट कसं होऊ शकतं हा विचार ना कायदेशीर आहे नियमात आहे काय का ते पत्राचे आदेश हे असणार परमिंदर सिंग यांनाच देण्यात आले होते तेव्हा आम्हाला हायकोर्टाला विनंती करायची आहे की हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे की नाही या मुद्द्यापेक्षा परमिंदर सिंगच स्वतः तुमच्या ताब्यामध्ये येतोय तो स्वतःहूनच कोर्टासमोर आलेला आहे तेव्हा स्वतःहून कोर्टासमोर आल्यामुळे त्याला असणारं हायकोर्टाने आमची विनंती आहे कोर्टाला तुझ्याकडची जेवढी माहिती आहे तेवढी ऍफिडेव्हिट मार्फत कोर्टासमोर मांड गेले अनेक वर्ष या देशातले जे कोर्ट्स आहेत ती सिस्टम सुधारण्याच्या संदर्भात अनेक जजमेंट्स अनेक गाईडलाईन देते एका काळचे मुंबईचे पोलीस कमिशनर हे स्वतःहूनच
कोर्टाच्या ताब्यामध्ये आलेले आहेत, तेव्हा त्यांनी काय काय चुका केल्या, त्यांना चुका काढण्यासाठी कोणी कोणी भाग पाडलं आणि जे 100 कोटी वसूल झाले, दर महिना वसूल झाले की न झाले, याचा पूर्णपणे असणारा खुलासा आणि याच्या पूर्णपणे माहिती कोर्टाला मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आमचा हायकोर्टाला विनंती आहे की ही संधी आपण असणारा जाऊ देऊ नये. आणि राजकारणामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मधलं क्रिमिनल एलिमेंट आणि राजकीय सत्तेमधले असणारं क्रिमिनल एलिमेंट यांची जी साठगाठ झाली आहे, ही समाज व्यवस्थेला धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आज ही बियर बार दारूबारच्या दुकानापर्यंत आलेली आहे, ती उद्या एक एक दोन दोन कोटीचे मालक असणारे जे आहेत त्यांच्या दारापर्यंत सुद्धा येईल. आणि मग ते हायकोर्टाच्या जजेस पर्यंत, जिल्हा न्यायालयाप्रमाणे सुद्धा पोहोचू शकतात याची असणारी जाणीव ठेवली पाहिजे असं माझं हायकोर्टाला विनंती आहे. आणि म्हणून सिस्टम क्लीन करण्याची जी संधी आलेली आहे, ती सिस्टम क्लीन करण्याची संधी माननीय हायकोर्टाने जाऊ देऊ नये, एवढीच आमची त्यांना असणारी विनंती.